आजची घटना सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये घडलेली आहे म्हणजे सोलापूर आणि पुण्याची ही स्टोरी आहे आणि ही घटना सतरा जानेवारी दोन हजार एकवीस ते वीस जानेवारी दोन हजार एकवीसच्या दरम्यान घडलेली आहे आता ती घटना नक्की काय आहे हे आत्ता आपल्याला पाहिजे थेट आपण स्टोरीला सुरुवात करू चार मित्र होते त्या चार मित्रांची ही गोष्ट आहे आणि त्या चार मित्रांपैकी एका मित्राचा घात होतो नक्की हे प्रकरण काय होतं आणि हे का घडलं होतं हे आपल्याला पाहायचं आहे तर संजय महादेव गोरवे हा साधारण एक बावीस तेवीस वर्षाचा तरुण आहे तो राहतो आहे टाकळी तालुका माढा जिल्हा सोलापूर आणि त्याचे तीन मित्र आहेत एकाचं नाव आहे लकी विजय भोसले दुसरा आहे विकी उर्फ व्यंकटेश भोसले आणि तिसरा आहे महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे अशा पद्धतीचे हे चार मित्र आहेत आणि त्या चार मित्रांचे अत्यंत घनिष्ठ अशा पद्धतीची मैत्री आहे आणि फक्त या मित्रांचीच मैत्री आहे असं नाही तर अगदी एकमेकांच्या घरी जाणं अशा पद्धतीने यांचे घरगुतीसुद्धा संबंध आहेत आता बघा तारीख आहे सतरा जानेवारी दोन हजार एकवीस वार आहे रविवार आता रविवारी हा जो संजय आहे म्हणजे संजय गोरवे यांनी आपली आई आईचं नाव आहे मंजुषा महा तर त्यांचं वय साधारण पन्नास वर्षाचा असेल तर त्यांना सांगितलं म्हटलं की आई माझ्या मित्रांचे काका म्हणजे बावडा या ठिकाणी राहणारे दादा कांबळे यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे आणि मी त्या ठिकाणी जाणारे माझ्या तीन ते बाकीचे मित्र आहेत तर त्या मित्रांनी बोलवलेलं आहे आता मित्रांनी आमंत्रण दिलं हे त्यानं आईला सांगितलं आणि तो संजय नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडलेला आहे आणि मित्रांकडे गेलाय आता मुलगा तिकडे गेला दुसरा दिवस उजाडला आता दुसऱ्या दिवशी आईनं मुलाला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फोन लागला नाही किंवा संपर्क झाला नाही आता आईला काळेज काळजी वाटायला लागली की बाबा मुलाचा संपर्क का होत नाही त्यानंतर मग तिनं दिवसभर म्हणजे त्या मित्रांना कॉल कर किंवा बाकीच्या गोष्टी की बाबा कुठं गेलाय काय गेलाय तर तिनं ते दिवसभर कासावीत झाली होती आणि ती आणि घरातली जी मंडळी होती ती सगळी मंडळी त्या संजयचा तपास करत होती शोध घेत होती पण संजयचा तपास काय लागत नव्हता त्यानंतर मग बघा रविवारी हा गेलाय सोमवारी यांनी दिवसभर तपास केला आणि रात्री उशिरापर्यंत त्याचा काहीच तपास लागला नाही आणि मग ही मंडळी मंगळवारी म्हणजे एकोणीस जानेवारी दोन हजार एकवीसला टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी आमचा मुलगा मिसिंग झाला आहे अशा पद्धतीची तक्रार दाखल केलेली आहे त्यानंतर मग टेंभुर्णी पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केलेली आहे आणि इकडं पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत आणि हे आई वडील किंवा घरातली जी मंडळी नातेवाईक जे आहेत ते त्यांच्या पद्धतीनं तपास करत होते दोनही बाजूंनी तपास चाललेला असताना आजूबाजूला सगळीकडे बातमी पसरलेलीच होती की हा तरुण गायब झालेला आहे म्हणून आणि अचानकपणे एका नातेवाईकाचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की भीमा नदीच्या पात्रामध्ये गार अकोले जो पूल आहे त्या पुलाजवळ नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगताना दिसतो आहे आता हे ऐकल्यानंतर ती जी आई आहे त्या आईच्या काळजाचं पाणी पाणी आहे की तो माझा संजय तर नसेल ना तो माझा मुलगा तर नसेल ना कारण तो दोन दिवसापासून गायब झालेला आहे त्यानंतर मग ही सगळी मंडळी त्या बाजूला धावत पळत गेलेली आहेत आणि लोक जमलेले आहेत पाण्यामध्ये मग ते हातपाय नसलेलं एक धड होतं ते धड तरंगत होतं ते बाहेर काढण्यात आलं आणि बाहेर काढल्याबरोबर ती ते धड पाहिलं कारण त्या धडाला मुंडकं नव्हतं हातपाय नव्हते पण ते आईनं पाहिलं आणि आईनं हंबरडा फोडला कारण त्या ठिकाणी त्या नदीच्या बाजूला पात्राच्या बाजूला त्या संजयच्या चपला होत्या त्या चपला आईनं ओळखल्या त्यानंतर संजयनं काळ्या रंगाची बरमुडा पॅन्ट घातली होती ती आईनं ओळखली आणि जन्मजात त्याच्या अंगावरती काही खुना होत्या ज्या आईला माहीत होत्या आणि त्यामुळे मग त्या आईनं ओळखलं की हा माझा संजयच आहे आणि त्यानंतर आता त्यावेळेस इंदापूरचे पोलीस पण त्या ठिकाणी आलेले होते आता विचार करा वाता असल, असल, ते वातावरण किती दुःखमय असं झालं असेल करोनामय झालं असेल आणि मग पोलिसांनी काय केलं त्या ठिकाणचं धड किंवा बाकीचे जे अवयव होते इकडे तिकडे टाकलेले ते सगळे जमा केलेले आहेत आणि ते पोस्टमॉर्टमला पाठवून दिलेले आहेत पोलिसांनी या सगळ्या घटनेचा या स्थळाचा पंचनामा केलेला आहे आता आई रडून रडून सांगत होती मोठमोठ्यानं सांगत होती की तो मित्रांकडे गेला होता आणि त्याच मित्रांनी त्याचा घात केलेला आहे असं आई सांगत होती आणि बाकीच्या लोकांच्याही बोलण्यातनं ही गोष्ट जाणवत होती आणि म्हणून पोलिसांनी त्या मित्रांचा शोध सुरू केला म्हणजे संशयित म्हणून शोध सुरू केला पण ते सगळे गायब झाले होते पण पोलिसांनी दोन तासामध्ये विकी भोसले आणि महेश सोनवणे या दोघांना अटक केली आणि चार जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आता तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार एकवीसला एका अल्पवयीन बालकालासुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे अशा पद्धतीनं ती गजन अटकेमध्ये आणि एकजण फरार होता अशा या तिघांना पकडल्यानंतर मग हा जो निर्गुण खून झाला होता त्या खुनाचा उलगडा झाला बघा कालपर्यंत जी मित्रमंडळी अत्यंत जीवलग होते तीच मित्रमंडळी एकमेकांच्या जीवावरती का उठली होती हे या घटनेवरून आपल्या लक्षात येतं बघा लकी विकी आणि महेश आणि संजय हे चौघजण मित्र आता ऑलरेडी त्यांचे डिटेल मी वरती दिलेले आहेत पूर्ण नावं एकमेकांच्या घरी येणं जाणं वगैरे सगळं होतं तर हा जो संजय होता तर त्या संजयचं आणि बाकीचे त्याचे जे तीन मित्र होते ते तीन मित्रांचे त्या तीन मित्रांना असं वाटायचं की या संजयचं आमच्या घरातल्या नातेवाईक व्यक्तींबरोबर ती जवळचे संबंध आहेत असा संशय तिघांना होता कारण संजय काय करायचा त्यांच्या घरातली छोटी मोठी कामं करायचा त्याच्यानंतर मग त्यांच्या घरातील काही व्यक्ती त्यांना बोलून म्हणजे संजयला बोलवून घ्यायच्या त्यानंतर ते त्याला त्याच्या गाडीवरती जाताना सुद्धा यांनी बघितलेलं होतं अशा पद्धतीनं इतर काही गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टीमधून या तिघांना त्या संजयचा राग येत होता की संजय चुकीचं वागतोय किंवा संजय चुकीचं करतोय आमचे जे नातेवाईक व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तीबरोबर ती चुकीचे संबंध जोडतोय अशा पद्धतीची भावना यांच्या मनामध्ये तयार होत होती कदाचित काही गोष्टी अशा घडल्या असतील ज्या मीडियामध्ये आलेल्या आहेत पण त्यामुळे या तिघांनाही त्याचा प्रचंड राग आलेला आहे आणि मग यातून या तिघांनी या संजयला संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन करायला सुरुवात केली आता यांनी मग संजयला सांगितलं प्लॅनप्रमाणे संजयला असं सांगितलं की बावडा येथे काका दादा कांबळे यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला तुला यायचं आहे त्याला खोटं निमंत्रण दिलं आणि आपले एवढे जवळचे मित्र आहेत जे उलग मित्र आहेत तर त्या मित्रांनी सांगितलं याला ते मोडवत नव्हतं आणि म्हणून तो त्या ठिकाणी रविवारी संध्याकाळच्या वेळेस बावडा या ठिकाणी आलेला आहे आता त्या ठिकाणी आला तर तिथं त्याला म्हणजे त्याच्याशी बोलणं चालणं वगैरे झालं आणि नंतर त्याला रात्रीच्या वेळी भीमा नदीच्या पात्रात नेण्यात आलं आणि तिथं गेल्यानंतर मग हे चार जण होते याच्यामध्ये एक अल्पवयीन बालकसुद्धा होता आता काही मंडळी तिथं टू व्हीलरवरती आलेली होती आणि मग या सगळ्यांनी मिळून त्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडे धारधार शस्त्र होतं त्या शस्त्राने त्याचा गळा कापला त्यानंतर त्याचे हातपाय तोडले आणि हे सगळं करून त्याला ठार मारलेलं आहे आणि त्यानंतर मग त्याचे शरीराचे अवयव इतरत्र फेकलेले आहेत आणि ते जे धड आहे ते नदीमध्ये फेकले आणि त्यानंतर ही सगळी मंडळी फरार झालेली आहेत बघा हे सगळं झाल्यानंतर साधारण एक दोन तीन दिवसानंतर त्या ठिकाणी नदीमध्ये ते अवयव नदी तरंगताना दिसले आणि त्याच्यामधून हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे आता या सगळ्या घटनेचा सारांश जर आपण बघितला तर याच्यामध्ये चार मित्र होते त्या चार मित्रांपैकी तीन मित्रांना असं वाटत होतं की आमचा जो चौथा मित्र आहे तो मित्र आमच्या घरातील नातेवाईक व्यक्तींबरोबरती चुकीचे संबंध जोडतो आहे आणि चुकीचं वागतो आहे आणि या रागामधून हे तीन मित्र त्यांच्या अजून एकाला बरोबरती घेतात आणि सगळे मिळून त्या चौथ्या मित्राचा अत्यंत निर्गुणपणे खून करतात त्याला संपवतात पण या घटनेमधून एकाचा खून झाला आणि बाकीचे आता चार जण त्याच्यामध्ये आरोपी झालेले आहेत आता नंतर न्यायालयीन प्रक्रियेनं त्यांना काही शिक्षा व्हायची ती होईल पण या सगळ्यांमध्ये जवळजवळ पाच ते सहा कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आणि आयुष्यभराचं दुःख त्यांना मिळालेलं आहे तुम्ही विचार करा अशा गोष्टींमधून म्हणजे कोणत्याही व्यक्तीबद्दल तुम्हाला कितीही राग आला किंवा काही झालं तरी जर तुम्ही हिंसाचाराचा मार्ग पत्करला तर समोरची व्यक्तीही बरबाद होते आणि आपणही बरबाद होतो ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे कुठल्याही गोष्टी चं समाधान हे कोणाला संपवणं हे असू शकत नाही तर त्याच्यासाठी बाकीचे अनेक मार्ग आहेत हिंसाचार हा त्याचा मार्ग नाही हे मी ना पाठीमागही अनेक वेळा सांगितले आणि आत्ताही सांगतो एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता याबद्दलचं या तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या रात्री बरोबर साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र